साम टीव्हीच्या बातमीवर शिक्कामोर्तब. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका. 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला होणार मतमोजणी. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचीही निवडणूक आयोगाकडून घोषणा. विधानसभेसोबत मतदान होणार, 23 नोव्हेंबरला निकाल. राज्यातील प्रत्येक मतदारसंघात सत्ताधाऱ्यांनी 10 ते 15 कोटी पोहोचवले. संजय राऊतांचा मोठा दावा. आचारसंहितेआधी पैशांचं वाटप केल्याचा आरोप. महाविकास आघाडीचं उद्या जागा वाटप होणार जाहीर. उमेदवारांच्या नावाची होणार घोषणा. साम टीव्हीला सूत्रांची माहिती. राज्यपाल नियुक्त, 7 आमदारांचा शपथविधी. भाजपकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील. शिंदे गटाकडून मनीषा कायंदे. राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ आणि नायकवाडींनी घेतली शपथ. इकडे बारामतीतून योगेंद्र पवार यांचं नाव जवळपास निश्चित, तर बारामतीत पुन्हा काका विरुद्ध पुतण्यात लढत होण्याची शक्यता. शरद पवार यांना 85 ते 90 जागा मिळणार. 2 दिवसांमध्ये उमेदवारांची यादी जाहीर होणार. सूत्रांची माहिती.